हाय मित्रिवेणी, आज आपण मस्तानीसाठी जो बेस लागतो बेसची रेसिपी बघणार आहे। तर त्याच्यासाठी मी फुल पॅट म्हणजे म्हशीचं 1 लिटर दूध घेतलेले, कंप्लीट 1 लिटर हे दूध आहे आणि गरम करण्यासाठी ठेवलेले, गरम होत आलेले आहे ते। तर त्याच्यामध्ये मी साखर टाकून घेणार आहे। तुम्हाला मस्तानी जितकी गोड करायची त्या पद्धतीने तुम्ही साखर वापरू शकता। तर मी एक वाटी साखर टाकलेली आहे। ही साखर पूर्णतः मी या दुधामध्ये विरघळून घेणार आहे बारीक गॅसवरती अगदी। साखर पूर्णतः मी विरघळून घेतलेली आहे दुधातली। तर आता त्याच्यामध्ये ही जी मी मिल्क पावडर घेतलेली आहे, तर ही मिल्क पावडर या मोठ्या वाटीमध्ये घेऊन याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पूर्ण गुठळ्या फोडून घेणार आहे। अशा पद्धतीने या मिल्क पावडर मधल्या मी पूर्ण गुठळ्या फोडून घेतलेले आहेत। ही छोटी वाटीच पाणी टाकून ऍड केलेले, वाटी मोठी असली तरी जास्त नाही पाणी ऍड करून हे मिल्क पावडर मिक्स केलेली एक छोटी वाटी करून घेतली आहे। आता या दुधामध्ये हे टाकून घेणार आहे आणि हे टाकलं की 1-2 मिनिट मी सतत हलवत राहणार आहे, म्हणजे ते बेसला म्हणजे पातेल्याच्या बुडाला चिटकलं जाणार नाही। मिल्क पावडर मी याच्यामध्ये पूर्णतः छान मिक्स करून घेतलेले। त्याच पद्धतीनं जो आता एक पोह्याचा चमचा मी कॉर्न फ्लावर घेतलेला आहे तोही पाणी टाकून मी त्याच्या गुठळ्या फोडून घेणार आहे। हे तोपर्यंत असंच बारीक गॅसवरती शिजत राहू देणार आहे। आता या कॉर्न फ्लावरच्या पण तेवढंच छोटी वाटी पाणी टाकून मी गुठळ्या फोडून घेतलेले। कॉर्न फ्लावर मात्र हळूहळू आपल्याला सोडत जायचंय आणि एका हाताने आपल्याला हे मिक्स करत जायचंय, त्यामुळं गाठी होणार नाहीत। कॉर्न फ्लावर मिल्क पावडर पेक्षा जास्त या पातेल्याच्या बुड्याला चिटकण्याची शक्यता असते, त्यामुळं ज्यावेळेस कॉर्न फ्लावर टाकतो त्यावेळेस मात्र मिनिटभर हे सतत याच पद्धतीनं हलवत राहायचं, बिलकुल हलवायचं बंद नाही करायचं। एका बेसपासून तुम्ही कितीही प्रकारच्या मस्तानी करू शकता। विकतची मस्तानी असते ती बऱ्यापैकी थीक असते, तर थीक म्हणजे घट्ट असते, तर घट्ट असण्याचं कारण तेच आहे की त्याच्यामध्ये कॉर्न फ्लावर आणि मिल्क पावडर टाकून तिला दाटसरपणा आणलेला असतो। जर आपल्याला घरी पण त्याच पद्धतीची बनवायची असेल तर या पद्धतीनं तुम्ही बेस बनवून तुम्हाला हव्या त्या मस्तानी बनवू शकता। आता हे 5 मिनिटभर मी याच पद्धतीनं छान शिजवून घेणार आहे। आता याला छान वाप येऊ लागलेले, जवळजवळ 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। शक्यतो घरचं दूध असेल तर घट्ट असतं, त्यामुळे त्याची मस्तानी छान होते, पण सर्रास आता प्रत्येकाच्या घरी विकतचंच दूध असतं त्यामुळे ते खूप पातळ असतं। आणि आहे अशा दुधाची जर आपण मस्तानी करायला गेलो तर ती खूप पातळ होते, त्यामुळे मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा विकतच्या मस्तानीचा मोह आवरत नाही। त्यामुळे जर आपल्याला विकतचं दूध असेल तर या पद्धतीनं त्याला त्याची थिकनेस वाढवून तुम्ही मुलांना घरचं आणि स्वच्छ एकदम छान त्यांना आवडेल अशा पद्धतीनं घरी बेस तयार करून हवी ती मस्तानी करून दिली की त्यांना पण बाहेरच्या मस्तानीचा मोह लागणार नाही। तर या पद्धतीनं बेस करायचा म्हणजे बेस खूप घट्ट होतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हा बेस करून ठेवू शकता। हा बेस आपल्याला रूम टेम्परेचरवरती एक तासभर थंड करायचा आहे। नंतर फ्रीजमध्ये 6 ते 7 तास जेवढा थंड आपल्याला पाहिजे असेल तेवढा फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी हा बेस आहे आपण बनवलेला, तो थंड करण्यासाठी ठेवायचा आणि हवी तेव्हा पाहिजे त्या फ्लेवरचे जे इसेन्स वगैरे वापरून याच्यापासून तुम्ही मस्तानी बनवू शकता। बेस मात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीनं शिजवायचा आहे कारण याच्यामध्ये कॉर्न फ्लावर आहे, तर कॉर्न फ्लावरचा पूर्णतः कच्चापणा गेला पाहिजे। जवळजवळ सतत हलवत मी 5 ते 7 मिनिटं हे दूध शिजवत आणलेलं आहे। आता उकळी फुटलेली आहे ह्याला चांगली आणि आता आपण गॅस बंद करणार आहे आणि याला रूम टेम्परेचरवरती येण्यासाठी ठेवून देणार आहे आणि नंतर हे फ्रीजमध्ये 5 ते 7 तासासाठी ठेवणार आहे। तर गॅस बंद करते। मस्तानीचा जो बेस आपण करून ठेवला होता, बेस कसा बनवायचा हेही दाखवलेलं आहे मी। बेस परफेक्ट असा थंड झालेला आहे। मोठं ज्युसरचं जे मिक्सरचं भांडं असतं त्यामध्ये ज्युसरचं भांडं असतं ते घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये हा सगळा जो बेस आहे तो मी जवळजवळ 8 तास थंड करून घेतलेला आहे एकदम, आणि हा सगळा बेस याच्यामध्ये मी ओतून घेणार आहे।
आता हे बेस सगळ्या याच्यामध्ये काढून घेतलंय. आईस क्यूब आहेत माझ्याकडे थोड़े, ते याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे थोडीशी चिल्ड हवी आहे, तर त्याच्यासाठी शक्यतो मी आईस क्यूब वापरत नाही, पण मिक्सरला फिरवलं की लगेच ती गरम होते आहे कारण टेम्परेचर खूप आहे त्यामुळे. म्हणून आज मी आईस क्यूब वापरत आहे. त्यानंतर याच्यामध्ये रोज इसेन्स हे एक झाकण रोज इसेन्स टाकणार आहे याच्यामध्ये मी. माझ्याकडे इमल्शन पण आहे तर एक 10 ड्रॉप रोज इमल्शन पण टाकणार आहे याच्यामध्ये. फ्लेवर छान येतो दोन्हींनी पण, त्याचबरोबर कलर साठी थोडासा पिंक कलर याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि हे मिक्सर जारला फिरवून घेणार आहे. माझ्याकडे आईस्क्रीम आहे, याच्यामध्ये तुम्हाला आईस्क्रीम ऍड करायचं असलं तर करू शकता, पण बेस ऑलरेडी थिक आहे त्यामुळे याच्यामध्ये आईस्क्रीम ऍड करायची काही गरज नाही. वरून जरी आईस्क्रीम टाकलं तरी चालेल. आता हे मी फिरवून घेते. हे मी मिक्सर जारला फिरवून घेतलेलं आहे. इसेन्स कसा आहे हे बघण्यासाठी तुम्ही बघू शकता किती सुंदर फेस आलेला आहे याच्यावरती. एकदम मस्त अशी परफेक्ट आपली मस्तानी तयार आहे. थोडंसं मी टेस्ट करून बघणार आहे इसेन्स साठी, कारण फ्लेवर स्ट्रॉंग हवा आहे मस्तानीचा. याच्यामध्ये माझ्याकडून रोज सिरप ऍड करायचं राहिलं होतं, तर रोज सिरप एक 4 चमचे रोज सिरप ऍड करून ही फिरवून घेणार आहे. आणि अजून 2 ते 3 थेंब याच्यामध्ये रोज इसेन्स आणि परत एकदा परफेक्ट अशी मस्तानी आपली तयार आहे. तर इथं मी ग्लास घेतलेले आहेत आणि ग्लासमध्ये साईडला पण अशा पद्धतीनं मी रोज सिरप लावून घेतलेला आहे. त्याच पद्धतीनं आत पण एक चमचा रोज सिरप टाकून घेतलेला आहे. रोज सिरपमुळे खूप छान टेस्ट येते मस्तानीला. ही एकदा अशी हलवून घेणार आहे चमच्याच्या मदतीनं. थिकनेस ओतताना तुमच्या लक्षात येत असेल परफेक्ट अशी मस्तानी सेम जशी तुम्हाला मार्केटमध्ये बाहेर भेटते त्याही पेक्षा छान असं मी म्हणेन, कारण घरचं शेवटी स्वच्छ असतं आणि आपल्याला माहिती असतं की आपण त्याच्यामध्ये काय काय वापरलेलं आहे, त्यामुळे ते शरीरासाठी खूप हेल्दी असतं, आपल्या मुलांसाठी हेल्दी असतं महत्वाचं. आणि आपण स्वतः बनवलेलं असतं ते पूर्ण स्वच्छता राखून. तर याच्यावरती आपण आईस्क्रीम टाकून घेऊया. माझ्याकडे हे होममेड रोज आईस्क्रीम आहे परफेक्ट असं, तर त्याचे एक एक क्यूब याच्यावरती मी टाकून घेते स्कूप. मस्त काय मस्त दिसते ती मस्तानी. घरच्या गोष्टींचा आनंद हा फार वेगळा असतो. मस्त परफेक्ट अशी मस्तानी आहे आपली. आता खूप साऱ्या गोष्टी भेसळयुक्त आहेत. दूध सुद्धा अलीकडं वेगवेगळ्या कृत्रिम पद्धतीनं बनवलं जातं, त्यामुळे शक्यतो चांगल्या प्रतीचं चांगल्या क्वालिटीचं आपण घरी घेतलेलं दूध याच्यापासून मुलांना चांगल्या गोष्टी बनवा आणि घरच्या असतील ते पदार्थ खाण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. याच्यावरती माझ्याकडे थोडेसे ड्रायफ्रूट आहेत, मी ते टाकून घेते. अगदी बाहेरच्या पेक्षा सुद्धा खूप छान या मस्तानीला 100% टेस्ट आहे हे मी तुम्हाला सांगू शकते. जवळून तुम्ही या मस्तानीचं टेक्स्चर बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय प्रतीची ही मस्तानी आहे. मस्त खूप छान. जर तुम्हाला माझ्या केक डेकोरेशन आणि अशाच पद्धतीच्या
छोटा मोटा मी रेसिपीज दाखवत असते। त्याच्या जर व्हिडिओज आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। त्याचबरोबर सबस्क्राइबच्या शेजारी छोटंसं बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।